नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण घेणार आहोत इयत्ता 6वी मधील भूगोल विषयातील पाठ 8वा नैसर्गिक संसाधने। तर या पाठामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, त्यानंतर आपण पाहणार आहोत ती कोणकोणती नैसर्गिक संसाधने आहेत, त्यानंतर त्यांचे उपयोग काय आहेत, त्यानंतर त्यांचे जतन करणे का गरजेचे आहे, हे तीन भाग आपण पाहणार आहोत। तर चला तर विद्यार्थ्यांनो सुरुवात करूया। यामध्ये सांगितले चित्र पहा आणि त्यांची नावे द्या, आणि त्यानंतर जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते आपण सुरुवात करूया। पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पहावयास मिळतात, त्यापैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या परिसरात सुद्धा आढळतात। या सर्व गोष्टींचा आपण वापर करतोच असे नाही, निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करायला आपण शिकलेले आहोत। उदाहरणार्थ पाणी जे आपण प्यायला वापरतो, ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। म्हणजे ज्या ज्या घटकांचा निसर्गातून मिळणाऱ्या माणूस वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो। उदाहरणार्थ असेल तर हवा, पाणी, मृदा, त्यानंतर जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी ही नैसर्गिक संसाधने आहेत। हे तुम्ही आता लक्षात ठेवा। हवा, हवेचा वापर माणूस श्वासासाठी करू शकतो, आणखीन भरपूर मेडिकलचा त्याचा उपयोग आहे। त्यानंतर पाणी पिण्यासाठी करू शकतो, त्याचा आणखीन भरपूर उपयोग आहे। मृदा शेतीसाठी करू शकतो, जमीन राहण्यासाठी, शेतीसाठी, खनिजांचा वापर करून माणूस वेगवेगळ्या वस्तू धातू तयार करू शकतो, वनस्पती खाण्यासाठी करू शकतो, तसेच हवे शुद्ध होण्यासाठी होऊ शकतो, प्राण्यांचा वापर आपण करू शकतो, वाहतुकीसाठी करू शकतो त्याचा वापर, किंवा ते खाण्यासाठी लोक करतात। बहुतांश नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात असतात। आता मर्यादित हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे। मर्यादित म्हणजे काय? मर्यादित म्हणजे एखादी गोष्ट ती कधीतरी संपू शकते, त्याला मर्यादित असे म्हटले जाते। उदाहरणार्थ काय? तर जी खनिजे आहेत ती मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात, म्हणजे पेट्रोलची साठे असू द्यात किंवा डिझेल असू दे, ही गोष्टी मर्यादित आहेत, एक ना एक दिवस ती संपणार आहे, तर त्यामुळे ती अमूल्य असतात। आता अमूल्य मर्यादित याचा आणखीन एक उदाहरण देतो। समजा तुमच्या खिशात 10 रुपये आहेत, तर ते 10 रुपये मर्यादित आहेत, ते संपणार। तुम्ही जर ती जाऊन वस्तू खरेदी केलं, खायला खरेदी केलं, तर ती वस्तू संपणार, त्यामुळे त्या 10 रुपयाला महत्व आहे। समजा ती वस्तू संपलीच नसते, तुम्ही 10 रुपये दिले पुन्हा खिशात 10 रुपये ऑटोमॅटिक आले, तर त्याचे मूल्य काहीच नसते। त्यामुळे इथं अमूल्य म्हणजे काय? भरपूर मूल्य आहे त्याचे, त्याचे मूल्यच करता येत नाही कारण की ते संपतात। तर यापैकी हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, जे आपण श्वास घेऊ शकतो ते कधीही कमी होत नाही, परंतु हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो। म्हणजे आपल्या समोरून ज्या गाड्या जातात त्यामुळे प्रदूषित हवा बाहेर पडते, त्यामुळे आपल्याला श्वसनास त्रास होतो, त्यामुळे ते हवेचा वापर आपण श्वासोच्छ्वासापासून अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत करत असतो। ज्वलन प्रक्रिया कशी तयार होते? तर ऑक्सिजनची त्याला गरज असते। अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यानंतर खाली चित्र दिलेली आहेत, आता एक एक चित्र आपण पाहत जाऊ, ते पुढे खूप त्याचे स्पष्टीकरण दिले आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला चित्र दाखवी। या ठिकाणी पहिल्यांदा शेतीकाम करत, या ठिकाणी हे शेतकरी जो आहे हो शेतीकाम करत आहे। तर शेती करताना तो काय काय वापरतो? या ठिकाणी प्राणी वापरलेले आहेत, लाकडापासून वनांपासून मिळवलेला नांगर वापरलेला आहे, या ठिकाणी मृदेचा वापर होत आहे, जमिनीचा वापर होत आहे, म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा तो वापर करत आहे। त्यानंतर या ठिकाणी मासेमारी जी करत आहे, या ठिकाणी मासेमारी म्हणजे मासे पण हे समुद्रातून मिळतात, म्हणजे प्राणी एक प्रकारे या ठिकाणी मासा जर असेल तर तो प्राणीच आहे। तर त्यानंतर खाली जे आहे ते मधमाशांचं पोळ जे वनातून मिळवले जाते, ते त्यासाठीही प्राण्यांचा वापर होतो, वनांचा वापर होतो। त्यानंतर विहिरीतून पाणी काढत आहे, तर या ठिकाणी पाणी ही एक नैसर्गिक संसाधन आहे, पाण्याचा वापर तो पिण्यासाठी करतो, शेतीसाठीही करू शकतो। त्यानंतर खाली ही लाकड गोळा केलेले आहेत, म्हणजे वनस्पतींचा तेल वापर करून माणूस आपले गरजा भागवतो। त्यानंतर पुढे या ठिकाणी वरच्या बाजूला जी जेसीबी लावून खाणकाम केले जाते, खनितून वेगवेगळे धातू अधातू काढून ते आपल्या उपयोगासाठी वापरले जातात। या ठिकाणी बांधकामासाठी विटा वापरले जातात, ह्या विटा कशापासून बनलेल्या असतात? तर नैसर्गिक संसाधन असणाऱ्या मृदेपासून हे बनले जाते।
त्यानंतर या ठिकाणी मिठागार हे बघा समुद्रात भरती येते, भरती आली की अशा पद्धतीने जे या ठिकाणी दाखवलेलं आहे हे अशा पद्धतीने या पद्धतीने ओपा केलेला असतो. या ठिकाणी समुद्राचे पाणी आहे ते साचते आणि नंतर आहोटी आली की पाणी वाहून जाते पण त्यातले जे क्षार असतात मीठ असतात ते या ठिकाणी साचून राहतात. म्हणजे आपण समुद्राच्या पाण्याचा वापर मीठ मिळवण्यासाठी करतो. त्यानंतर खाली जे चित्र दिलेले आहे ते रबराचा चीक म्हणजे वनापासून ती चीक मिळवते आहे स्त्री आणि त्याचा वापर करून आपली गरज भागवत आहे. त्यानंतर त्याच्या खाली दिलेले आहे ते डिंक गोळा करते म्हणजे एक पद्धतीच्या या ठिकाणी पवन चक्की जी दिलेली आहे या ठिकाणी पाण्याचा वापर वाऱ्याचा वापर करून वीज निर्मिती केली जाते विद्यार्थ्यांना. वाऱ्याचा वापर करून म्हणजे या ठिकाणी असे वारे येणार त्याद्वारे ही पाती फिरली जाणार. ही पाती फिरल्यामुळे त्याच्या आत एक जनरेटर असतो, ती पाती फिरल्यामुळे इंडक्शन इफेक्ट होतो. इंडक्शन इफेक्टमुळे वीज तयार होते. ही वीज तयार होऊन तुमच्या घरात येते आणि ती तुम्ही वापरता. अशा पद्धतीने पवन ऊर्जेमुळे प्रदूषण निर्मिती होत नाही त्यामुळे पवन ऊर्जा वापरा असे सरकारकडून सांगितले जाते. पण ते करताना खर्च खूप असल्यामुळे त्याचं कमी प्रमाणात तयार केले जाते. या ठिकाणी तुम्हाला चित्रातही लहान दिसते पण एखाद्या बिल्डिंग प्रमाणे उंच अशी पवन चक्की असते. दिलेला आहे गाढव काय करतोय माल वाहतूक करतोय. तुम्ही ती गाढवाची कथा ऐकली असेल. वजन कमी होते म्हणून तो मीठ घेऊन जातो आणि त्याला असं लक्षात येतं की नदीतून गेल्यानंतर मीठ विरघळल्यामुळे त्याचे वजन कमी झाले म्हणून तो काय करतो दररोजच ते मिठाचं वजन नदीत बुडवतो मुद्दामून आणि मग पुढे जातो. मग मालकाच्या लक्षात येते. मग तो एक दिवस त्याच्या पाठीवर कापूस लागतो आणि कापूस काय होतो भिजल्यामुळे आणखीन जड होते आणि त्याचे वर्जे वाढल्यामुळे तो मरतो. त्यामुळे काम कधी टाळू नये असे त्या कथेचा बोध कथा होती. तुमच्या एका माहितीसाठी म्हणून मी ती सांगितली. तर या ठिकाणी गाढव का दाखवलेला आहे तर गाढव या ठिकाणी दाखवले ते त्याचा वाहतुकीसाठी आपण वापर करतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी दाखवलेले आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण सगळ्या गोष्टींचं आपण घेऊ. वरील आकृतींमध्ये काही ठिकाणी माणूस स्वतः विविध गोष्टी करताना दिसत आहे. काही ठिकाणी माणूस स्वतः विविध गोष्टी करताना दिसत आहे. त्याची प्रत्येक कृती ही निसर्गातील कोणत्या ना कोणत्या घटकाशी संबंधित आहे. प्रत्येक घटकाचा आपण विचार करूया. या ठिकाणी जे आपण जे जे काय बघितले तेच पुन्हा या ठिकाणी सांगितलेले आहे की बैला वनस्पती मृदा या सर्व गोष्टींचा तो वापर करतो. त्या गोष्टी तुम्ही त्या वाचू शकता स्वतःही पाठ्यपुस्तकांमधून. त्यानंतर मी महत्वाची जी गोष्ट आहे ती घेतो. मृदेचा वापर हा जगात सर्वत्र केला जातो म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक गेल्या पाठामध्ये आपण बघितले मूळ खडक स्तरित खडक म्हणजे गाळाचा खडक. त्यानंतर आपण बघितले ते म्हणजे रूपांतरित खडक. रूपांतरित खडक म्हणजे काय मूळ खडकावर आणि स्थरित खडकावर परिणाम म्हणून रूपांतरित खडक होतो. तर मूळ खडक हवामान जैविक घटक जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते. म्हणजे या सर्वाचा परिणाम होऊन मृदेची निर्मिती होते. तर मृदा कशी निर्मिती होते या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. यापैकी हवामान व खडकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. मृदेची निर्मिती ही अत्यंत संतपणे होणारी प्रक्रिया आहे. मृदेची निर्मिती परिपक्व होण्यासाठी मोठा काळ लागतो. 8 सेंटीमीटर मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा काळ लागतो. माणूस किती वर्ष जगतो 70 ते 100 वर्षापर्यंत जगतो. तर 10 पिढ्या जाव्या लागतात मग कुठं 1.5 सेंटीमीटरचं मृदेचा थर निर्माण होतो. त्यानंतर पुढचे जे गोष्टी आपण बघितल्या चित्रात ते सांगितलेले आहे. पाण्याचा वापर कसा करतो माणूस ते किती परसेंटेज मध्ये आहे. तर पृथ्वीवर जे 100% पाणी आहे त्यापैकी पिण्यायोग्य पाणी किती आहे विद्यार्थ्यांनो. तर वापरण्यायोग्य पाणी जवळपास 3% आहे. आणि त्या पाण्यापैकी पण 0.003% पाणी आपण पिण्यायोग्य वापरू शकतो आणि तेवढं पुरेसं आहे. आपण ते आपल्या जीवनासाठी तेवढं पुरेसं आहे. मग या ठिकाणी ते चित्राचीच माहिती दिलेली आहे. महत्वाच्या भागाकडे वळू. वनस्पतीचे गवळ झुडूप
वनस्पतींचे, या ठिकाणी वनस्पतींचे झुडूप, झाड, वृक्ष असे स्थूल मानाने वर्गीकरण करता येते. गवतांपैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला, त्यामुळे त्याला अन्नासाठी करावी लागलेली वणवण राहिली. म्हणजे सुरुवातीला जो माणूस माकड होता तो इकडे तिकडे फिरायचा आपल्या खाण्यासाठी, त्यानंतर त्याला शेतीद्वारे धान्य निर्मिती करता येते लक्षात आलं, ते एका ठिकाणी स्थिर झाला आणि ते फिरायचं बंद झालं. मग मानवी वस्ती कुठे कुठे निर्माण झाल्या, तर सिंधू नदीत, हडप्पा संस्कृती, नाईल, युफ्रेटिस, होयान या नद्यांची खोरी ही यापैकी उदाहरणं आहेत, ती या ठिकाणी दिलेली आहेत. पिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने आपल्याला मिळवता येतात. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विचार केला तर कटिबंधानुसार खालील प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात. तर आपण गेल्या पाचवीच्या परिसर अभ्यासामध्ये बघितलं, ही अशी पृथ्वी आहे, इथं काय आहे विद्यार्थ्यांना, विषुववृत्त आहे, आणि हे काय आहे, टोक म्हणजे ध्रुव आहे हे विषुववृत्त. मग इथून इथं सूर्याची किरणे बदल बदल होत जातात, त्यामुळे हवामान मध्ये फरक पडतो आणि वनस्पतीमध्ये फरक पडतो. तर या ठिकाणी विषुववृत्तीय वने एकदम उंच असतात, त्यानंतर पानझडी वने, त्यानंतर उष्ण गवताळ प्रदेशातील वने, हत्ती दाखवलेल्या गवताळमध्ये गवत मिळते त्याला भरपूर, त्यामुळे हत्तीचे प्रमाण जास्त, त्यानंतर काटेरी वने आहेत, त्यानंतर समशीतोष्ण गवताळ प्रदेश आहे, त्यानंतर मिश्र वने पण त्या ठिकाणी आहेत. म्हणजे जसजसं तापमान ते जे वृत्त बदलत जाते त्या पद्धतीने वनस्पतीमध्ये फरक आढळतात. रुंदपर्णी वने आहेत, सुचीपर्णी वने आहेत, तर या ठिकाणी हेच सांगितलेले आहे. तर वनस्पती जशा भूपृष्ठावर वाढतात त्याचप्रमाणे पाण्यामध्येही वाढतात. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतींवर अवलंबून राहावे लागेल. म्हणजे जमिनीवरची वनस्पती कमी 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 होत गेल्यामुळे भविष्यात आपल्याला समुद्रामधीलही वनस्पती काढून त्याच्यावर आपल्याला अन्न पुरवठा होऊ शकतो. त्या ठिकाणी पुन्हा दिले गाढवाचे वजे वावताना दिले, त्यानंतर घोडा, उंट, गाढव हे प्रमुख नागरिकांसाठी वापरले जातात. शेळी, गाई, म्हशी दूध मिळवण्यासाठी वापरले जातात. त्या पद्धतीने मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडी इत्यादी उत्पादनेही मिळवली जातात. तर मी तुम जेसीबीमधून दगड काढताना बघितलं तर दगडाच्या खाणीतून दगड ट्रकमध्ये भरतानाचे चित्र. दगड म्हणजे खनिजांचे मिश्रण, हे गेल्या पाठामध्ये आपण बघितले. खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ. खनिजांपासून आपल्याला विविध धातू रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषध तयार करण्यासाठी होतो. खनिजांच्या वापरावरून त्याचे दोन प्रमुख गट पडतात, धातू खनिज आणि अधातू खनिज. या ठिकाणी दिलेलं आहे धातू खनिज आणि अधातू खनिज. धातू खनिजाचा वापर प्रामुख्याने विविध पद्धतीचे धातू मिळवण्यासाठी केला जातो. त्याची जर उदाहरणं द्यायची झाली तर कोणती, लोह, बॉक्साईड इत्यादी. अधातू खनिजे जे विद्यार्थ्यांना असतात त्यांचा वापर कसं केला जातो, तर रसायने मिळवण्यासाठी. रसायने म्हणजे केमिकल वापरासाठी त्याचं केले जाते, औषधे देण्यासाठी केला जातो, जिप्सम, सैंद, कॅसलाईन इत्यादी. त्यानंतरचं मासेमारी, याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे. भूपृष्ठावरील जन्माला येणाऱ्या भौतिक सजीवांची वाढ, वास्तव्य, मृत्यू जमिनीवरच होतं. म्हणजे सगळेजण जमिनीवर जलमतात, जमिनीवर वाढतात, जमिनीवर मरतात. जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे अनन्यसाधारण म्हणजे खूप महत्व आहे. म्हणजेच या संसाधनाचा वापर वरील सर्व चित्रातील वापराशिवाय स्थावर मालमत्ता म्हणूनही केला जातो. म्हणजे जागा खरेदी विक्री जे केली जाते त्या जागेला भरपूर किमती वाढल्या. म्हणजे लोकांना काय पटनात झालं एवढ्या किमती वाढवलेल्या आहेत, त्यामुळे गरीब लोकांना जागा घेणे अवघड झालेले आहे. श्रीमंत झाल्याशिवाय जागा घेता येऊ शकत नाही. त्यामुळे बांधकाम, व्यापारासाठी जागा वापरणे सुद्धा केला जातो. त्यानंतर जी माहिती दिलेली आहे ती भौगोलिक रचना, मृदा, हवामान, खनिजे, पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. म्हणजे जमीन चा वापर कशावर अवलंबून असतो, तर तिची भौगोलिक रचना कशी आहे. उंच डोंगराळ असेल तर कोण घर बांधेल तिथं घेणार नाही, ते खाणीसाठी वापरणार. सकल जमीन असेल तर तिथं घर बांधणार, आणि जर समजा तिथं माती असेल तर ते वापरणार. मानव आपल्या सोयीनुसार या परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न करतो. नैसर्गिक संसाधने निसर्गतः उपलब्ध असतात. या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो.
मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला. त्यातून निसर्गाचा समतोल ढासळण्याची प्रक्रिया सुरू झाली. याचाच अर्थ मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार व तारतम्याने करणे गरजेचे आहे. म्हणजे या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो असा प्रश्न आहे, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन. संवर्धन म्हणजे काय? जतन. संवर्धन म्हणजे जतन. तर संवर्धन करणे का गरजेचे आहे? तर ते संपू शकते म्हणून. तर संवर्धन करणे गरजेचे आहे कारण की ते माणूस वापरामुळे ते नष्ट होऊ शकते आणि ते नष्ट होऊ नये म्हणून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका, त्या आम्ही नक्कीच सोडवू. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.